आज विधान परिषदेमध्ये अल्पसंख्याक कल्याण मंत्री श्री नवाब मलिक यांनी राज्य सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण देणार आणि त्याला शिवसेनेचंही समर्थन आहे अशा प्रकारची घोषणा केली। खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं त्या संविधानामध्ये धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही। माननीय मोदीजींनी 10% आरक्षण आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकाला दिलेला आहे, त्यामुळे मुस्लिम समाजाच्याही दुर्बल आर्थिक दुर्बल घटकाला त्या ठिकाणी आरक्षण मिळत आहे, इतर समाजाचेही मिळत आहे। त्यामुळे धर्माच्या आधारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुठलीही तरतूद संविधानात ठेवली नसताना अशा प्रकारची घोषणा केली। पण याहीपेक्षा गंभीर हे आहे की आमचा शिवसेनेकडनं ही माहिती हवी आहे की हा एक गौप्यस्फोट आहे। ज्यावेळी या ठिकाणी सरकार तयार झालं त्यावेळी अजून कुठल्या कुठल्या विषयात सेटिंग झालं, अजून कुठल्या कुठल्या विषयामध्ये अशा प्रकारे शिवसेनेने आपला विचार सोडून आपली विचारधारा सोडून त्या विषयांना मान्यता दिली आणि त्या संपूर्ण बोलणीमध्ये मुस्लिम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याच्या संदर्भात शिवसेनेने मान्यता दिली आहे असं जे नवाब मलिक सांगतायत ते खरं आहे का? आणि खरं तर मंत्री ज्यावेळेस उत्तर देतात त्यावेळेस शासनाच्या वतीनंच ते देतात, आणि म्हणून आमचं अतिशय स्पष्ट मत आहे धर्माच्या आधारावर कोणालाही आरक्षण देता येणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात त्याची तरतूद नाही आणि या निमित्ताने या ज्या सगळ्या बाबी या ठिकाणी उघड होत आहेत त्याची संपूर्ण माहिती ही योग्य प्रकारे समोर आली पाहिजे अशा प्रकारची आमची मागणी आहे। आज महाराष्ट्र की विधान परिषद में अवकाफ मंत्री श्री नवाब मलिक इन्होंने यह घोषणा की कि महाराष्ट्र की उद्धव ठाकरे जी की सरकार मुस्लिमों को आरक्षण देगी। वैसे तो डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के संविधान में धर्म के आधार पर किसी को भी आरक्षण देने की कोई रचना नहीं है और माननीय मोदी जी ने जो आर्थिक रूप से दुर्बल है उनको 10% आरक्षण दिया है, इसमें आर्थिक रूप से पिछड़े मुस्लिमों को भी आरक्षण मिल सकता है और सभी समाजों को मिल सकता है। लेकिन बावजूद इसके इस प्रकार की घोषणा की गई है और इसलिए हम शिवसेना से यह जानना चाहते हैं कि जिस समय सरकार बनी तो किन किन चीजों पर सेटिंग हुई, किन किन चीजों को मान्यता दी। शिवसेना ने अपनी आइडियोलॉजी छोड़कर अपने विचार छोड़कर सरकार बनाने के लिए कौन से मुद्दों पर कॉम्प्रोमाइज किया इसकी भी जानकारी मिलनी चाहिए, क्योंकि मंत्री महोदय ने विधान परिषद में यह भी बताया कि मैं जो घोषणा कर रहा हूं उसको शिवसेना की भी मान्यता है। हमारा सीधा कहना है कि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जी के संविधान में, भारत के संविधान में धर्म के आधार पर किसी को भी आरक्षण नहीं दिया जा सकता। लेकिन देखिए मैंने बार बार सभागृह में यह भूमिका घोषित की है,
कि संविधान में धर्म के आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकता। कुछ राज्यों ने देने का प्रयास किया लेकिन सुप्रीम कोर्ट ने उसको नकार दिया। एक गोष्ट मला अजून या ठिकाणी सांगायची आहे कि अशा प्रकारचं आरक्षण दिल्यामुळे ओबीसीच्या आरक्षणावर देखील परिणाम होऊ शकतो। याचं कारण एससी आणि एसटीचं जे आरक्षण आहे हे लोकसंख्येच्या आधारावर आहे आणि त्यानंतर उरलेलं आरक्षण 50% हे ओबीसीला मिळतं आणि जर अधिकचं आरक्षण दिलं तर तेवढे टक्के ओबीसीचं आरक्षण कमी करावं लागेल। दुसरं, अशा प्रकारचं आरक्षण दिल्यामुळे मराठा आरक्षण देखील अडचणीमध्ये येण्याची शक्यता आहे, कारण त्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाचा आपण निकाल पाहिला तर 50%-च्यावर आरक्षण जाऊ शकत नाही आणि विशेष बाब म्हणून मराठा समाजाला ॲडिशनल त्या ठिकाणी अशा प्रकारचं आरक्षण दिलेलं आहे, त्यामुळे तेही आरक्षण या ठिकाणी धोक्यात येऊ शकतं आणि म्हणून आमचं स्पष्ट मत आहे की संविधान अनुरूपच कृती आणि कारवाई या ठिकाणी झाली पाहिजे। म्हणूनच मी विचारलं की सत्ता स्थापन होताना काय काय त्या ठिकाणी अटी शर्तींवर सेटिंग झालाय, काय काय मान्यता दिली आहे, आपल्या आयडिओलॉजीच्या विरोधात जाऊन सत्तेकरता काय काय मान्यता दिली आहे, किश्तों में का सांगितलं जातं, हे एकदाच सांगून दिलं पाहिजे की हो हे आम्ही मान्य केलेलं आहे असं आमची अपेक्षा आहे। देखिए, इसका असर ये ओबीसी आरक्षण पे भी हो सकता है, मराठा आरक्षण पे भी हो सकता है, क्योंकि एससी और एसटी का आरक्षण लोकसंख्या के आधार पर है और उसके बाद बचा हुआ जो आरक्षण है 50% तक वो ओबीसी को दिया गया है और 50% से आगे आरक्षण नहीं जा सकता, ऐसा कोर्ट ने कहा है। और इसलिए अगर यह आरक्षण दिया गया तो ओबीसी का आरक्षण 5% कम करना पड़ेगा और इस मराठा समाज को जो आरक्षण मिला है जिसको हाईकोर्ट ने जस्टिफाई किया है, स्पेशल केस करके हाईकोर्ट ने उसको जस्टिफाई किया हुआ है, सुप्रीम कोर्ट में अभी भी केस चल रही है कि 50% से ऊपर दिया हुआ यह आरक्षण जो है हाईकोर्ट ने जिसको जस्टिफाई किया है उसके ऊपर अभी भी वहां जीरा चल रही है। ऐसे समय इस प्रकार का आरक्षण देने का प्रयास हुआ तो ओबीसी का आरक्षण और मराठा आरक्षण दोनों खतरे में पड़ सकता है। असं आहे की दिल्ली की नाही दिली मला माहिती नाही, MSRDC मध्ये यापूर्वी देखील 5-5 वर्ष रिटायर्ड अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, पण याच्यावर मेरिटवर मी आता बोलणार नाही, जोपर्यंत मी ऑर्डर पाळणार नाही तोपर्यंत बोलणार नाही। कॅगचा रिपोर्ट येऊ द्या, तुम्हाला सगळं सत्य समजेल आणि माझी तुम्हालाही विनंती आहे की कोणीतरी काहीतरी सांगतं म्हणून चालवणं बंद करा, रिपोर्ट पाहिल्यावर बंद करा, नाहीतर हक्कभंग हा होतो, कारण मलाही माहिती आहे रिपोर्टमध्ये काय आहे आणि ज्यावेळेस रिपोर्ट येईल त्यावेळेस तुम्हाला कळेल। माझ्या माहितीप्रमाणे 2012 रिपोर्ट आहे, त्यामुळे याच्यावर मी आत्ता बोलणार नाही, सभागृहात रिपोर्ट आला की निश्चित बोलेन। आणि मी पुन्हा एकदा माध्यमांना देखील सांगतो, या सभागृहाचे जे हक्क आहे, जे अधिकार आहे, त्याच्यामध्ये चुकीच्या बातम्या सांगणं हे देखील योग्य नाही आहे, उचित ज्यावेळेस रिपोर्ट येईल त्याच्यावर ते बोलतो। देखिए, निश्चित रूप से जो संविधान के अनुरूप नहीं है, संविधान में जिसका प्रावधान नहीं है, ऐसी कोई भी चीज सदन में आती है तो उसका विरोध करना ही पड़ेगा। असं आहे की शांतता राहिली पाहिजे याबद्दल कोणाचंच दुमत नाहीये, पण त्याच वेळी
जर बांगलादेशी या देशामध्ये शिरले असतील, ते इथे राहत असतील, त्यांची माहिती मिळत असेल, तर त्याच्यावर कारवाई देखील झालीच पाहिजे. त्यामुळे ती कारवाई होणं हे अतिशय योग्य असेल. मात्र ही गोष्ट खरी आहे की कुठलाही जातीय विद्वेष होणार नाही.